आज आपण भारतीय राज्यघटनेचा भाग चारमधील ज्याला आपण म्हणतो राज्य तत्त्व तत्व किंवा धोरण त्यातील कलम एकेचाळीस बनणार आहोत तर कलम एकेचाळीस जे आहे ते कामाचा शिक्षणाचा आणि विशिष्ट बाबतीत लोकसाहायाचा हक्कबद्दल बोलतं पण तरी आपण बघतो की काही जणाला काम नाही म्हणजे बेरोजगार आहे शिक्षणाचा दर्जा बघितला किंवा शिक्षणाची उपलब्धता सर्वांना नाही भेटत काही जणांना काही विशिष्ट लोक जे विकलांग असतात त्यांचं जीवन अत्यंत हालाकीचं बनतं मग राज्य मरतात सरकार कोणत्याही प्रकारचा नागरिकांना मदत का करत नाही जर अशा प्रकारची सहाय्यतेसाठी भारतीय संविधानातील कलम एकेचाळीस म्हणतं तर प्रॉब्लेम हा आहे की हे कलम जे आहे ते डी पी एस पी अर्थात डायरेक्टेड प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचा एक कलम आहे आणि या कलमानुसार हे न्यायप्रविष्ट नाही आहे आता हे न्यायप्रविष्ट नाही आहे ठीक आहे मन इथे एक महत्त्वाचा बिंदू हा टाकण्यात आलेला आहे की कलम एकेचाळीस हा हक्क राज्य हे आर्थिक क्षमता व विकास यांच्या मर्यादेत राहून देतील म्हणजेच राज्याची जेवढी आर्थिक क्षमता जेवढा जास्त विकास तेवढ्या बाबतीत राज्य हे नागरिकांना मदत करील ठीक आहे तर या मर्यादेत राहून आर्थिक विकास आणि आर्थिक क्षमताच्या मर्यादेत राहून राज्य नागरिकांना कशाप्रकारे मदत करेल तर कामाचा त्याच्यानंतर शिक्षणाचा त्याच्यानंतर आहे बेकारी वार्धक्य आजार आणि विकलांगता म्हणजेच असल ते याबाबत मदत करणे किंवा काहीही अपराध नसताना जर हलाखीचे जीवन ज्यांच्या वाटेला आलेले आहे त्यांना लोकसाहाय्याचा हक्क उपलब्ध करून देतील तर अशा प्रकारचं जे आहे ते हे कलम सांगतं पण या कलमाची अंमलबजावणी करणं हे अत्यंत महत्त्वाचं कार्य ठरल कारण हे एक प्रकारचं सरकारपुढे आलेलं एक महत्त्वपूर्णच एक प्रकारचं चॅलेंज आहे ठीक आहे कारण भारतीय संविधान बनवताना हे जे आहे डी पी एस पी किंवा राज्य मार्गदर्शक तत्व यांना अंमलबजावणी न करण्याचं एक कारण म्हणजे राज्यापुढं जे होतं एक महत्त्वाचं होतं की संसाधनाची कमी होती भारताकडं संसाधनाची कमी होती त्यामुळे नागरिकांना अशा प्रकारचा हक्क देणे म्हणजे सरकारचा गडामोड करणे वय किंवा त्यामुळे काय होईल सरकार स्वतःच्या कार कर्तव्याच्या बोजाखाली दाबून टाकणं जी तवाच्या हिशोबाने ठीक नव्हतं म्हणून हा जो आहे कलम हे आपण न्यायप्रविष्ट बनवलेलं नाही आहे तरी सरकार आर्थिक क्षमता व विकासाच्या हेतूने या प्रकारचा अधिकार देण्याचा प्रयत्न करतं जसं आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिलेलाच आहे कामही देण्याचा प्रयत्न करते त्या व्यतिरिक्त विकलांगांना वेगवेगळ्या प्रकारची सुविधा सरकार देते तर प्रयत्नशील आहे परंतु संपूर्ण याचं अंमलबजावणी सध्याही शक्य नाही आहे ठीक आहे तशा प्रकार होते कलम एक्केचाळीस याच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही बघा